नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी STI रोहिदास चोंदे पाटील. आपण या ठिकाणी ग्रोवर यांच्या पुस्तकातून काढलेल्या पवन सरांच्या नोट्स यावर चर्चा करतो आहोत. आणि या ठिकाणी हा भाग चौथा आहे. या प्रकरणामध्ये आपण इंग्रज मराठी संघर्ष असेल, लॉर्ड बेंटिंगचे कार्य असेल, लॉर्ड डलहौसीचे कार्य, त्यानंतर इंग्रज शीख संघर्ष, रणजित सिंग यांचं कार्य, हे महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत, जे की PSI STISO ग्रुप सी, ग्रुप बी, त्याच्यानंतर MPSC, राज्यसेवा, UPSC या सगळ्या ठिकाणी सातत्याने या मुद्द्यांवर प्रश्न आलेले आहेत. आणि खूप चांगला प्रतिसाद या सिरीजला भेटतो आहे. नक्कीच विद्यार्थी मित्रांसाठी मला हे सगळं करायला आवडेल. बघा, या ठिकाणी पहिले इंग्रज मराठा युद्ध जर बघितले तर आपण याच्या आधी बघितलेलं आहे 1775 ते 1782. 1775 सुराज्य तहाने हे युद्ध सुरू झाले होते, तर 1782 सालबाईच्या तहाने हे युद्ध संपलेले आहे. मित्रांनो, अत्यंत परीक्षाभिमुख सुरुवात सुराजचा तह आणि शेवट सालबाईचा तह. दुसरे इंग्रज मराठा युद्ध हे 1803 आहे. 1800 आपण बघतो आहे नाना फडणीस यांचा मृत्यू आहे. त्यावेळी पामर रेसिडेंट असे म्हणाला होता की मराठ्यांमधील शहाणपण लयास गेले. एवढं महत्त्वाचं ठिकाण किंवा स्थान या ठिकाणी नाना फडणवीस यांनी प्राप्त केलं होतं. हडपसरची लढाई झाली 1802. यशवंतराव होळकर आणि बाजीराव या ठिकाणी होते. वसईचा तह 1802 आहे, बाजीराव आणि इंग्रज यांच्यामधील. ओके, पुढे या तहानुसार काय ठरलं तर सुरत शहर ही कंपनीला देण्यात येईल. बाजीराव आणि इंग्रजांचं संरक्षण या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. आणि गुजरात, नर्मदा, तापी इत्यादी 26 लाख रुपये उत्पन्नाचा प्रदेश इंग्रजांना देण्याचं या ठिकाणी मान्य करण्यात आलेलं आहे. या तहामुळे काय झालं तर सिडनी ओवेन म्हणालेला आहे की कंपनीला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रूपाने भारताचे साम्राज्य मिळालेले आहे. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा असा हा तह. पुढे देवगावचा तह आहे 1803. यानुसार भोसल्यांनी कटक प्रांत आणि वऱ्हाड प्रदेश हा इंग्रजांना दिलेला आहे. म्हणजे बघा, इंग्रज हळूहळू मराठ्यांना या ठिकाणी दुर्बल करता आहेत, मराठ्यांचे प्रदेश हस्तंगत करता आहेत. पुढे अंजनगावचा तह 1803 आहे. शिंद्यांनी कंपनीला दोआब प्रदेश, दिल्ली, आग्रा प्रदेश, नगर किल्ला, भडूच, अजंठा इत्यादी प्रदेश दिले आहे. पुढे राजपूर घाटचा तह यशवंतराव होळकरांनी चंबळ नदीच्या वायव्येकडील प्रदेश हा इंग्रजांना दिला आहे. आणि त्यानंतर शेवटचे इंग्रज मराठा युद्ध, ते म्हणजे तिसरे युद्ध 1817-18 सीतावर्डीचा लढाई ज्या ठिकाणी भोसले होते, महितपूरची लढाई ज्या ठिकाणी होळकर होते, आणि खडकी कोरेगाव आणि आष्ट्याची लढाई जेथे पेशवे होते, या तीनही लढाईंमध्ये मराठेशाहीचा पराभव आहे. या तिघांचाही पराभव आहे इंग्रजांकडून. फोर्टेस्क्यू काय म्हणतो, त्याचं एक पुस्तक आहे हिस्ट्री ऑफ द ब्रिटिश आर्मी. आर्थर विलेसली म्हणतो की मराठ्यांनी गनिमी कावा युद्धपद्धतीचा त्याग केला ही त्यांची महान अशी चूक होती. अल्फ्रेड लॉयल असं म्हणतो आहे की राईज अँड एक्सपान्शन ऑफ ब्रिटिश पॉवर इन इंडिया, म्हणजे मराठ्यांचं साम्राज्य संपवणं ही ब्रिटिशांसाठीची मोठी गोष्ट होती. मित्रांनो, पुढचं या ठिकाणचं महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे लॉर्ड विल्यम बेंटिंक. आणि आपल्याला माहीत आहे बेंटिंकवर सातत्याने कसे प्रश्न विचारले जातात, विशेषतः सती प्रथा संदर्भात वगैरे. 1828 ते 1835 हा कालखंड ब्रिटनच्या संसदेचा सदस्य हा होता, जो की नेपोलियन विरुद्ध लढलेला होता बेंटिंक. 1803 हा मद्रासचा गव्हर्नर म्हणून आला. 1806 मद्रास इलाक्यामध्ये वेल्लोर या ठिकाणी लष्करी छावणीमध्ये सैनिकांना त्यांनी गंध लावण्यास आणि कानामध्ये कुंडले घालण्यास मनाई केली, त्यामुळे सैनिकांनी बंड केले होते. वेल्लोरचे बंड हे बेंटिंकच्या कालावधीतले. कलकत्ता येथे बेंटिंकच्या पुतळ्यावर मेकॉलेचे शब्द आहेत. बेंटिंकने जुन्या निरंकुशतेत इंग्रज प्रणित सत्तेची भावना या ठिकाणी निर्माण केली, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. बेंटिंकने सिसली बेटावर इंग्रज फौजीचे नेतृत्व केले होते. तेथील जनतेला इंग्लंडप्रमाणे घटनात्मक शासन पद्धती राबवण्याची प्रेरणा या बेंटिंकनेच दिलेली आहे. ढगांचा बंदोबस्त करण्यामध्ये बेंटिंकचं नाव तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं. 1829 सती प्रथा बंद केली, पुढे शिशुवध बंद केला, या बाबी अत्यंत महत्त्वाच्या. आणि हा विचारला गेलेला प्रश्न, सती म्हणजे काय, तर पवित्र आणि शुद्ध चारित्र्याची स्त्री म्हणजे सती. ओके, सती प्रथा म्हणजे एखाद्या या स्त्रीचा पती जर त्या ठिकाणी निधन पावला तर त्याच्यासोबत त्या पत्नीलासुद्धा त्या ठिकाणी जाळलं जायचं, त्याला सती प्रथा म्हणायची. सती प्रथा बंद करण्यासाठी याच्या आधी कोणी प्रयत्न केले होते तर अकबर चंद्रनगर फ्रेंचमध्ये आणि गोव्यामध्ये पोर्तुगीजांनी काही प्रयत्न यापूर्वी केलेले होते सती प्रथा बंद करण्यासाठी. बेंटिंगने 1829 नियम 17 या ठिकाणी सती प्रथा
अवैध घोषित केलेली आहे. या ठिकाणी यानुसार असं सांगण्यात आलं की सती जाण्यास प्रोत्साहन देणारे, मदत करणारे हे मानव हत्येचे गुन्हेगार मानले जातील. ही प्रथा जी बंद झाली, हा नियम सगळ्यात आधी बंगालमध्ये लागू झाला. 1830 तो मद्रास आणि मुंबईतसुद्धा लागू झालेला आहे. त्यामुळे राजाराम मोहन रॉय देवेंद्रनाथ टागोर यांनी इंग्लंडच्या राजाला पत्र लिहून बेंटिंगला धन्यवाद दिलेले आहे. आता ही जी सतीबंदी चळवळ होती ही मुख्यतः या ठिकाणी राजाराम मोहन रॉय देवेंद्रनाथ टागोर यांनी चालवलेली होती आणि यांनी या ठिकाणी बेंटिंगने ही प्रथा बंद केली म्हणून इंग्लंडच्या राजाला पत्र लिहून त्या ठिकाणी धन्यवाद दिलेले आहे किंवा आभार मानलेले आहे. पुढे बालहत्या व नरबळीवर सुद्धा बंदी आणण्याचं काम या ठिकाणी बेंटिंगच्या काळात झालं. बनारसमध्ये राजपूत जमात असेल, कच्छमधील झारिया राजपूत असेल, जयपूरमधील जोधपूर राठोड जात मेवाती या जमाती असतील यांनी या ठिकाणी ही प्रथा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या जमातीमध्ये होती. मग ती कुठेतरी बंद व्हावी यासाठी प्रयत्न काही समाजसुधारक करत होते आणि तीसुद्धा बंद झाली. 1795 बंगाल कायदा, 1804 कायदा याने या प्रथा बेकायदेशीर ठरवल्या गेल्या. बंगालमधील सागर भाग असेल आणि मद्रास असेल या ठिकाणच्या या प्रथा ज्या आहे त्या बंद करण्यात आल्या. पुढे ठगांचा बंदोबस्त आहे. ठग म्हणजे कोण होते तर जे दुर्बल लोक आहेत यांना लुटणारा हा एक गट होता हे लक्षात ठेवा. ठग हे कोणत्या एका विशिष्ट धर्माचे नव्हते, एका विशिष्ट जातीचे नव्हते, तर त्यामध्ये हिंदू आणि मुसलमान या दोघांचाही समावेश होता हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. हे लोक काली दुर्गा भवानी यांच्या पूजा करायचे, रुमालाच्या सहाय्याने शिकार करायचे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. शिकारीचे डोळे कापून देवीला बळी चढवणे ही एक वाईट पद्धती यांच्यामध्ये होती ते लक्षात घ्या. पुढे बेंटिंगने नोकरीतील भेदभाव कमी केला हाही मुद्दा तुम्हाला माहीत असला पाहिजे. या ठिकाणी आपण बघतो आहोत की या सगळ्या प्रकारामुळे म्हणजे जी प्रथा बंद झाली त्यामुळे राजाराम मोहन रॉय देवेंद्रनाथ टागोर यांनी इंग्लंडच्या राजाला पत्र लिहून बेंटिंगचे धन्यवाद दिलेले आहे. पुढे बालहत्या व नरबळीवर बंदी हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. ही कुठे कुठे होती ही प्रथा? तर बनारसमधील राजपूत जमात, कच्छमधील झारिया जमात, त्यानंतर जयपूर जोधपूरमधील राठोड जाट आणि मेवाती यांच्यामध्ये ही प्रथा जास्त होती. याच्या संबंधी मग 1795 बंगाल कायदा असेल, 1804 कायदा याने या प्रथा बेकायदेशीर ठरवल्या. बंगालचा सागर भाग, मद्रास या ठिकाणच्या प्रथा बेकायदेशीर ठरवण्यात आल्या. पुढे ठगांचा बंदोबस्त. ठग हे दुर्बल लोक होते, ठगांचा कोणताही धर्म नव्हता, हिंदू मुस्लिम दोघेही त्याच्यामध्ये समाविष्ट होते. हे लोक काली दुर्गा भवानी यांची पूजा करायचे, रुमालाच्या सहाय्याने शिकार करायचे आणि शिकारीचे डोळे देवीला बळी चढवायचे. हे बेंटिंगने नोकरीतील भेदभावसुद्धा या ठिकाणी कमी करण्याचं काम केलं आहे. पुढे 1833 जो चार्टर ॲक्ट होता त्याच्यातील कलम 87 योग्यता हाच नोकरीचा आधार राहील हे बेंटिंगने या ठिकाणी ठरवलेलं आहे. तो वृत्तपत्रांना असंतोष व्यक्त करण्याचे साधन मानायचा आणि त्याने त्या ठिकाणी भत्ते बंद केली होती हे लक्षात घ्या. शिक्षणाच्या बाबतीमध्ये बेंटिंगचं कार्य फार महत्त्वाचं आहे. पौर्वात्य शिक्षणामध्ये आपण बघतो आहे हेमन विल्मसन असेल, प्रिन्सेस बंधू असेल, त्यानंतर पाश्चात्य शिक्षणामध्ये चार्ल्स ट्रॅव्हिलियन, राजाराम मोहन रॉय. 1835 मेकॉलेचा अहवाल आला, याच्यानुसार इंग्रजी शिक्षणाला सुरुवात ही बेंटिंगच्या कालावधीमध्ये झाली. म्हणजे मेकॉले जो होता या मेकॉलेने काय सांगितलं की इंग्रजी शिक्षण दिलं गेलं पाहिजे, आपलं चांगले कारकून त्याच्याशिवाय मिळणार नाही. मेकॉले हा रंग आणि रक्ताने भारतीय होता परंतु विचार प्रवृत्ती बुद्धीने इंग्रज असा वर्ग बनवण्याची त्याची कल्पना होती की बाबा रंग आणि रक्त भारतीय असेल परंतु त्याची विचार त्याची प्रवृत्ती बुद्धी ही इंग्रज असली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपलं इंग्रजी शिक्षण द्यावं लागेल. जर आमच्या शिक्षण योजनेचे अनुकरण झाले तर बंगालमधील प्रतिष्ठित वर्ग येत्या 30 एकही मूर्तीपूजक राहणार नाही असं मेकॉलेचं त्या ठिकाणी प्रतिपादन होतं हे आपलं माहीत असलं पाहिजे. 1835 बेंटिंगने कोलकाता येथे मेडिकल कॉलेजची स्थापना केली. खर्चामध्ये बचत करण्यासाठी त्याने दोन समित्या स्थापल्या, त्यामध्ये लष्करी विभाग असेल, दुसरी बिन लष्करी विभागासाठीची. पुढे सैनिकांचा भत्ता कमी करणे, नागरिक क्षेत्रातील भत्ता कमी करणे हे कामं त्याने केले आहे. बंगालमध्ये मार्टिन बर्डच्या मार्गदर्शनाखाली कर गोळा केला जाऊ लागला हे आपलं माहीत असलं पाहिजे. पुढे आफू व्यापाराला परवानगी आवश्यक वाटू लागली. आफू मुंबई बंदरातून निर्यात करण्याचे आदेश त्याने दिले आहे. याने प्रोत्साहन कशाकशाला दिले तर लोखंड व कोळशाचे उत्पादन याला प्रोत्साहन दिले, चहा व कॉफीच्या मळ्याला प्रोत्साहन दिले, कालवे अशा योजनांना प्रोत्साहन दिले, यामुळे कंपनीला नफा झाला हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. कॉर्नॉलिसचे प्रांतीय अपील व फिरती न्यायालय बंद करून या कॉर्नॉलिसने जे सुरू केले होते आपण बघितलं होतं आधी की
अपिलाचे न्यायालय होते, फिरते न्यायालय होते, ते न्यायालय बंद करून ते काम दंड न्यायाधीश व कलेक्टर यांच्याकडे सोपवण्याचं कार्य या ठिकाणी बेंटिंकने केलेलं आहे. अलाहाबादला स्वतंत्र सदर व दिवाणी न्यायालय, सदर फौजदारी न्यायालय या ठिकाणी बेंटिंकने सुरू केली. मग न्यायालयीन भाषा काय होती तेव्हाची, तर फारसी होती, नंतर ती स्थानिक भाषा झाली आणि वरच्या न्यायालयामध्ये इंग्रजी भाषा असायची. आता योग्य जे भारतीय लोक होते त्यांना मुन्सिफ म्हणून नेमण्याचं काम यांनी केलं. भारतीय सदर अमीन पदापर्यंत जायचे हे आपलं माहीत असलं पाहिजे. पुढे अव्यवस्थेच्या नावाखाली बेंटिंकने 1834 मध्ये कूर्ग, कच्छ ही राज्य जी आहे ती आपल्याकडे घेतली. 1831 ला म्हैसूर ही राज्य खालसा करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. रणजित सिंहाबरोबर मैत्रीचा तह असेल, सिंधच्या अमीराशी व्यापारी तह असेल, काबूलच्या गादीसाठी शहा शुजाचे समर्थन असेल, हे मुद्दे सगळे बेंटिंकच्या कालावधीमधील. अशा पद्धतीने बेंटिंकचे कार्य आपल्या लक्षात घ्यावं लागते. पुढे आहे सिंधचा विजय. इंग्रजांनी सिंध कसा काबीज केला? 18व्या शतकामध्ये सिंधवर कल्लोरा सरदार जे होते ते राज्य करत होते. कल्लोरा सरदार यांचं राज्य या ठिकाणी आहे. बलुची जमात सिंधाच्या मैदानी भागामध्ये यांची वस्ती होती. 1809 मध्ये लॉर्ड मिंटो जो होता याने काबूल, फारस, लाहोर, सिंध या ठिकाणी दूत पाठवले आणि कायम मैत्री करार केले आहे. यानुसार कंपनी आणि सिंध यांच्या सीमा निश्चित करण्यात आल्या. 1831 मध्ये आपण बघतो आहे येलो एलिनबरो जो होता यांनी सिंधू नदीची व्यापारी उपयुक्तता तपासून पाहण्यासाठी अलेक्झांडर बर्न्स याला पाठवली होती. पुढे 1832 मध्ये आपण बघतो आहे तह झाला आहे. रणजित सिंहाने बेंटिंगची रोपड येथे भेट घेतली आणि असा प्रस्ताव मांडला की सिंधचा विजय करून आपण आपसात वाटून घेऊ, पण बेंटिंगने याला नकार दिला आहे. पुढे 1836 ला ऑकलंड गव्हर्नर जनरल जो की सिंधचा प्रश्न रशियन कारस्थानापासून वाचवण्याचा एक भाग त्याने बनवलेला आहे हे माहीत असलं पाहिजे. अफगाण प्रश्न काय आहे बघा. 1838 अफगाण प्रश्न सोडवण्याचा त्रिपक्षीय तह होतो आहे कंपनी, रणजित सिंह आणि शहा सुजा यांच्यामध्ये. 1842 ला सिंधमध्ये कंपनीचा रेसिडेंट जो आहे नेपियर याची नियुक्ती करण्यात आली आहे. मी गव्हर्नर जनरल नसून त्यांच्या अधिकाऱ्यापैकी एक आहे असं या ठिकाणी त्याचं मत होतं. मी तर्कवितर्क जाणत नाही. डब्ल्यू बटलरने म्हटलं आहे की नेपियरचे चरित्र जे आहे डब्ल्यू बटलरने लिहिले आहे. तो काय म्हणतो बटलर, तर एखादी व्यक्ती आपल्या प्रेयसीसाठी व्याकुळ व्हावी तसा हा नेपियर जो होता तो युद्धासाठी व्याकुळ होत होता. पुढे विलिनीकरणावर टीका आहे, नेपियरवर सुद्धा टीका आहे. लंडन टाइम्स म्हणतो आहे सर्वात रद्दी घटना ही होती. बॉम्बे टाइम्स म्हणतो आहे आम्हालाही दुःख झाले आहे की ही व्यक्ती इंग्रज आहे. या व्यक्तीने या गोष्टीला कलंक लावलेला आहे. सिंधचा विजय हा ही एकाकी घटना नसून अफगाण तुफानाची एक कडी होती असं नेपियरने म्हटलं आहे. म्हणजे सिंध विजयामध्ये नेपियरचं अत्यंत महत्त्वाचं स्थान होतं हेही आपल्या या ठिकाणी कळतं आहे आणि त्याच्यावर टीकासुद्धा झाली हेही आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागतं. पुढे रणजित सिंह. रणजित सिंहाचे जीवन व कामगिरी. रावी व चिनाब यामध्ये असलेला जो सुकरचा किया एक मिसल होता जे की 12 मिसलाचा भाग, त्या ठिकाणी लोकशाही पद्धतीच्या आधारावर लष्करी राज्य होती हे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि 1797 पासून रणजित सिंहाकडे या राज्याचा कारभार होता. अहमद शहा अब्दालीचा नातू इमान शहा हा स्वतःला पंजाबचा स्वामी मानायचा, सतत पंजाबवर आक्रमण करायचा. 1798 ला इमान शहाने पंजाबवर आक्रमण केले, पण परत जाताना त्याच्या काही तोफा या चिनाब नदीमध्ये पडल्या. त्या तोफा काढून रणजित सिंहाने इमान शहाकडे पाठवल्या, त्यामुळे त्याने रणजित सिंहाला लाहोरवर शासन करण्याची अधिकारी अनुमती दिली होती हे लक्षात राहू द्या. पुढे लाहोर ही त्यावेळेची पंजाबची राजधानी आहे. झेलमपासून सतलजपर्यंत पंजाबचा विस्तार त्या कालावधीमध्ये होता. डोगरा व नेपाळीशी संबंध होते, अफगाणिस्तानशी सुद्धा या ठिकाणी संबंध होते हे आपलं माहीत असलं पाहिजे. आता हा जो शहा सुजा आहे याने गादी मिळवण्यासाठी रणजित सिंहाला मदत मागितली. शहा सुजाने रणजित सिंहाला कोहिनूर हिरा भेट दिला होता हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. 1809 चा अमृतसरचा तह आहे तो इंग्रज आणि रणजित सिंह यांच्या दरम्यान. प्रशासन जर बघितलं तर रणजित सिंह त्याला मदत करण्यासाठी मंत्रिमंडळ, पुढे राज्यामध्ये प्रांत अधिकारी, दिल्ल्यामध्ये कारदार हा अधिकारी या ठिकाणी नेमलेला होता. कर जर बघितला तर उत्पन्नाच्या 33 ते 40% कर शेतकरी या ठिकाणी द्यायचे. न्यायालयाच्या बाबतीत बघितलं तर लाहोर या ठिकाणी अदालत ये या नावाचं अदालत ये आला या नावाचं न्यायालय होतं. पुढे सैन्य व्यवस्थेमध्ये फ्रेंच सेनानीच्या मदतीने सैन्याचं संघटन रणजित सिंहाने केलं होतं. तोफखान्यांवर मुख्यत्वे भर या ठिकाणी होता आणि त्याचे कारखाने जर बघितले तोफा गोळे बारूद,
तर त्याचे लाहोर आणि अमृतसर या ठिकाणी कारखाने होते. पुढे सैन्याला मासिक वेतन या ठिकाणी दिले जायचं. 1832 फौजी खास दल याची स्थापना या ठिकाणी केली होती. प्रमुख जर म्हणायचं तर जनरल व्हेंचुरा व अलार्ड हे याचे प्रमुख होते. या ठिकाणी 39 परकीय अधिकारी रणजितसिंहने ठेवले होते. व्हेंचुरा म्हणजे कोण तर पायदळाचा प्रमुख आणि अलार्ड म्हणजे कोण तर घोडदळाचा प्रमुख हे नावं त्यावेळेचे आहे. फ्रेंच पर्यटक व्हिक्टर जॅक्विमॉट रणजित सिंगाची तुलना ही नेपोलियन बरोबर करतो. म्हणजे आपल्याला लक्षात येत आहे रणजित सिंहाचं कार्य या ठिकाणचं मोठं होतं, जे की लक्षात ठेवण्यासारखं आहे. रणजित सिंहावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत. पुढे आहे इंग्रज आणि शीख यांच्यामधील युद्ध. प्रथम इंग्रज शीख युद्ध जर बघितलं तुम्ही 1845 ते 1846 जे की लाहोरच्या तहाने संपलं. सतलजच्या पूर्वेकडील प्रदेशावरचा आपला हक्क राजा दलीप सिंहाने स्वतःच्या व उत्तराधिकाऱ्याच्या वतीने या ठिकाणी सोडून दिला होता. सतलज व बियास यामधील प्रदेश हा कंपनीकडे या ठिकाणी असणार. दलीप सिंहाने शीख सैन्य कमी करण्याची या ठिकाणी मान्य केली आहे या तळानुसार. आणि हेनरी लॉरेन्सला लाहोर येथे इंग्रज रेसिडेंट म्हणून मान्यता देण्यात आली आहे. म्हणजे कुठेतरी शिखांच्या अंतर्गत कारभारामध्ये यांचा आता हस्तक्षेप होणार हे निश्चित आहे. दुसरे युद्ध जे आहे ते 1848 ते 1849 1846 मैरावालचा तह आहे. यानुसार इंग्रज सैन्य लाहोर येथे रुजू राहू देण्याचे या ठिकाणी मान्य केले आहे. सैन्याचा खर्च दरवर्षी 22 लाख रुपये देण्याचे लाहोर दरबाराने मान्य केलेले आहे. डलहौसीचे आगमन आहे 1848. लॉर्ड हार्डिंगच्या जागेवर तो आलेला आहे. तोफांची लढाई या ठिकाणी आहे. तोफांची लढाई ती इंग्रज आणि शीखमधली ही आपल्याला लक्षात ठेवावं लागते. पुढे आहे लॉर्ड डलहौसी. स्कॉटलंडमधील ओमराव पुत्र म्हणून याची ओळख आहे. म्हणजे मोठ्या घराण्यातील. पंजाबचे विलिनीकरण जर बघितले आपण तर 29 मार्च 1849 राजा दलीप सिंहाला या ठिकाणी पेन्शन मान्य करण्यात आली. पुढे सिक्कीम 1850 विलीन करण्यात आलं. ब्रह्मदेश 1852 विलीन करण्यात आला. इंग्रज ब्रह्मदेशमधील पहिलं युद्ध हे 1824 ते 1826 झालं होतं. 1826 येंदाबूचा तह झाला आणि त्यानुसार हा ब्रह्मदेश इकडे विलीन करून घेण्यात आला आहे. हे सॉरी तह झाला आणि त्याच्यानुसार पहिलं युद्ध संपलेलं आहे. ब्रह्मदेश विलीन 1852 झाला. ब्रह्मदेशने इंग्रजांना दक्षिण तटावरील आराकान तेनासरीम हा प्रदेश दिलेला आहे. डलहौसीची खालसा धोरण महत्त्वाचे आहे. मित्रांनो, या मुद्द्यावर सातत्याने प्रश्न विचारले गेले आहे. डलहौसीची खालसा धोरण, मग कोणते राज्य खालसा केले, कधी खालसा केले, कोणत्या कारणांसाठी खालसा केले, तर यामध्ये पहिलं राज्य लक्षात ठेवायचं आहे 1848 सातारा राज्य. पुढे जैतपूर, संबलपूर, ओरछा 1849 बघाट 1850 उदयपूर 1852 झाशी 1853 नागपूर 1854. आता बघा, इथे हा एक मुद्दा या मुद्द्यावर प्रश्न आलेला आहे की अवधचे जे विलिनीकरण आहे किंवा अवधला जे खालसा केला आहे डलहौसीने ते का, तर प्रशासनाचा मुद्दा. या ठिकाणी भ्रष्टाचार होतो आहे बाबा, कारभार योग्य पद्धतीने करत नाही आहे म्हणून डलहौसीने अवध खालसा केले. पुढे जर बघितलं तर डलहौसीने कर्नाटक आणि तंजावर येथील जे राजे होते त्यांच्या पदव्या आणि पेन्शनसुद्धा रद्द केलेलं आहे. मुघल सम्राट बहादूरशाह जफर याला बादशाह ही जी पदवी होती ती रद्द करण्याची योजनासुद्धा या ठिकाणी डलहौसीने मांडली होती, परंतु या योजनेला संचालकांनी मान्यता दिली नाही. पुढे बाजीराव द्वितीय याच्या मृत्यूनंतर नानासाहेबांनी दत्तक पेन्शन या ठिकाणी जे आहे ते रद्द नानासाहेबांचं करण्याचं काम यांनीच केलं आहे. पुढे तैनाती फौजीची बाकी म्हणून वराड या ठिकाणी खालसा करण्यात आला आहे. म्हणजे वराडला का खालसा केलं, तर तैनाती फौजीचे जे पैसे होते ते वराडने दिले नाही या कारणासाठी. लंडन टाइम्स काय म्हणतं यावर, तर भारतीय लोक तुच्छ आहेत आणि पृथ्वीच्या दुसऱ्या टोकावरून एक महान जमात त्यांच्यावर राज्य करण्यासाठी गेली आहे असं समर्थन या ठिकाणी लंडन टाइम्स करत आहे इंग्रजी सत्तेचं. अवधच्या विलिनीकरणाला प्रचंड दरोडेखोरी या ठिकाणी म्हटलं गेली आहे. शुद्ध विश्वासघात असे शब्दसुद्धा टीका या अवधच्या विलिनीकरणावर करण्यात आली आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. आता डलहौसीच्या सुधारणा कोणत्या आहे. गव्हर्नर जनरलला मदत करण्यासाठी बंगालमध्ये एक लेफ्टनंट गव्हर्नर याने नेमलेला आहे. नवीन प्रदेशामध्ये एक कमिशनर नेमलेला आहे, तो गव्हर्नर जनरलला जबाबदार असेल. बंगालपासून वायव्य सीमेपर्यंतचा विस्तार याने केलेला आहे. बंगाल तोफखान्याचे केंद्रीय कार्यालय कलकत्त्याहून मेरठ या ठिकाणी नेण्याचं कार्य डलहौसीचं. लष्कराचे मुख्य कार्यालय याने शिमला येथे नेले. सैन्यामध्ये इंग्रजांची संख्या वाढवण्याचं कार्य केलं. गुरखा सैनिकांची संख्यासुद्धा डलहौसीच्या काळातच वाढवण्यात आली. पुढे 1853 थॉम्सनच्या व्यवस्थेनुसार वायव्य प्रांतामध्ये दक्षिण बंगाल पंजाबमध्ये भारतीय भाषांमधून शिक्षणाचा प्रस्ताव या ठिकाणी मांडला गेला आहे. थॉम्सन
ओके भारतीय भाषांना थॉम्सनचं सहाय्य आहे आणि आपण आधी बघितलं आहे मेकॉले यांनी इंग्रजी भाषा सुचवलेली आहे. 1854 वूडचा खलिता आला. वूडची समिती प्राथमिक शिक्षणापासून विद्यापीठ शिक्षणापर्यंतची व्यापक योजना या वूडच्या खलित्यामध्ये होती. पुढे रुरकी आणि केंद्र बघितलं आपण तर इंजिनिअरिंग महाविद्यालय सुरू करण्यात आले. 1853 मुंबई ते ठाणे ही रेल्वे या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. रेल्वेच्या विस्तारामुळे एडविन अर्नाल्ड काय म्हणतो तर जे काम मोठमोठ्या घराण्यांना जमले नाही, टिपूला अनेक अत्याचार करूनही जे साध्य झाले नाही, ते म्हणजे भारताला एक राष्ट्र बनवणे हे रेल्वेमुळे साध्य झालं आहे असं एडविनचं मत या ठिकाणी आहे. पुढे तारायंत्राची सुरुवात. मित्रांनो यावर प्रश्न आले आहेत. तारायंत्र असेल, रेल्वे व्यवस्था असेल, डलहौसीचं हे फार महत्त्वाचे कार्य आहेत. तारायंत्रामध्ये 1852 तार विभागाचा अधीक्षक म्हणून या ठिकाणी शातनेसीची नेमणूक आहे. 4000 मैल लांबीच्या तारा टाकण्यात या ठिकाणी आलेल्या आहे. 1854 पोस्ट ऑफिस कायदा पास झाला. 3 प्रेसिडेन्सींवर एक महानिदेशक या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेला आहे. 2 पैसे दर कोठेही पत्र पाठवा अशा स्वरूपाचे हे रेट होते. 1854 गंगेचा मुख्य खालवा तयार झाला. ग्रँड ट्रंक रोडचे काम या ठिकाणी डलहौसीच्या काळातच सुरू झाले आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी बंदरे खुली करणं असेल, मुक्त व्यापाराचं धोरण असेल, हे डलहौसीच्या कालावधीतले अत्यंत महत्त्वाचे कामं आपल्याला लक्षात घ्यावी लागतात. मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी बघितलेले आहे. या ज्या नोट्स होत्या यामध्ये हे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. आणखी जे चांगलं मटेरियल भेटेल त्यावर आपण नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत राहू. तुमच्याकडे काही असेल तर नक्कीच खाली मला कमेंट करून सांगा. काही PDFs तुमच्याकडे असतील चांगल्या ज्या आपल्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना उपलब्ध होऊ शकतात तर मला कमेंट करा. त्यामध्ये मी तुम्हाला लिंक देईल टेलिग्रामची माझी वैयक्तिक, त्यावर तुम्ही त्या पाठवू शकतात. ओके तर चला, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत चला. तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगत चला. मित्रांनो आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.